सरकार सरकार कुठे निघाला तू? उगा दादा हटकन लावू नकोस. चल जरा, चल जरा आपण जाऊया बघूया. आणि बाबा आईसाहेब जाऊन लय वेळ झाला, तिकडे काय चाललंय जरा बघूया. मला लय टेन्शन आलंय माहिती आहे काय. चल तू काय, तुम्ही जाऊ नका. का तुम्ही गेलात आणि तिकडे मास्तरीबाई नाही म्हणल्या तर? तुम्ही थांबा, थोरल्या सरकार तिथून होकार घेऊन येतील. थोडा दमदार बाबा, थोरल्या सरकारने हातात काम घेतलं ना की ते होतच. अरे मास्तरीबाईंचा इशे लय हार्ड आहे, हे जोडण्याच्या नादात सगळंच कायमचं चुकून जायला नको म्हणजे मिळवली. अक्षु तू ठीक आहेस ना बाळा? तू घाई केलीस का? म्हणजे? म्हणजे त्यांच्या तोंडावर नाही म्हणणं उद्धट वाटलं त्यांना. पण मी माझं मत नम्रपणेच सांगितलं आई. अगं पण त्यांनी ते वेगळ्या पद्धतीने घेतलंय. पण आपण कुठे वैर घेतलं? बरोबर आहे तुझा अक्षु. आणि वैर घ्यायचं नाही म्हणजे काय त्यांच्या म्हणण्याला मान हलवायची का गुबुगुबू? अहो तुम्ही तिला सतत पाठीशी घालू नका. जे चूक आहे ते चूकच आहे. काय चूक आहे आई? तू असा तडकाफडकी निर्णय द्यायला नको होतास अक्षु. अगं त्या दुखावल्या गेल्यात बेटा. या मोठ्या लोकांशी वैर घ्यायला नकोय आपण. मला भीती वाटते ग. कशा बोलल्या त्या? मी हिला गुडघ्यावर आणीन म्हणजे? काय करणार कोणास ठाऊक. ज्यांची लायकी नाही त्यांच्यासाठी आसव गाळायची नाहीत. मला वाटलं होत समद ठीक होईल. समद ठीकच होणार आहे. आपल्या आदिपती मध्ये काय दोष आहे? आदिपतींमध्ये काय बी दोष नाही. असल्या आडमोठ्या लोकांना सरळ करता येत आम्हाला. आता तर ती त्याला नाही म्हणली आहे. तिचा नकार होकारात कसा बदलायचा हे माहित आहे आम्हाला. म्हणजे काय करणार आहेस तू? माहित नाही. पण एक नक्की, आदिपतींना जी बायको म्हणून आणायची आहे तिलाच सून करून आणणार आम्ही. पण त्यासाठी आम्हाला साम दाम दंड भेद जे काय करायला लागेल ते करू. पण ती हो म्हणाल का? म्हणाल, नक्की हो म्हणाल. आता तर आम्ही तिला गुडघ्यावर आणणारच. आता तर आमच्या पण इज्जतीवर आलंय. आमचं शगुन नाकारते ही. एवढी गुरमी, एवढी मिजास, दीड दमडीची नोकर आहे आमच्या शाळेत आणि आम्हाला तोंड वर करून सांगते तुमच्या पोराशी लग्न करणार नाही. तिनं आमच्या लेकराला नाही, आमच्या म्हणण्याला नकार दिलाय. आणि एक वेळ आम्हाला नकार देणारी पोरगी पचवू आम्ही, पण आमच्या आदिपतींना नकार देणारी पोरगी आम्हास ती चालणार नाही. आता आदिती वय म्हणाल, मग आम्ही तिला घरी आणू, मग आम्ही नाही म्हणू आणि तिला आदिपतींच्या मनातून बाहेर काढू. आई हे जर असं झालं नाही तर आम्ही आमचं नाव लावणार नाही भुवनेश्वरी. अहो मी काय म्हणते, तुम्ही तुमचा फोन बंद करून ठेवा. हा अक्षु तुझा फोन पण स्विच ऑफ करून ठेव. हा मी 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 दार लावून घेऊ का? हा विद्या, अगं कशाला घाबरतेस एवढी? अहो अब्रूला घाबरते मी. हे बघ असं काहीही झालेलं नाहीये. हो एकदा लग्न मोडलंय म्हणून तर आता मला लग्न करायचंच नाही आई. अक्षरा पण तू थोडा वेळ घेऊन तुझा निर्णय दिला असतास तर काय झालं असतं मला सांग बरं. अगं आई वेळ हा मुद्दाच नाहीये, माझा निर्णय हा मुद्दा आहे. माझा निर्णय त्यांना आवडला नाहीये, माझा नकार पचला नाहीये त्यांना. अगं पण तू त्यांना थोडं नंतर सांगितलं असतंस तर? त्यांनी काय झालं असतं? अगं माझा निर्णय काही बदलणार नाहीये आई. आणि नंतर सांगून काय, त्या अशाच चिडल्या असत्या. त्यांनी नंतर सांगितलं असतं तरीही असाच गैरसमज करून घेतला असता.
आई साडेसाती मागे लागली आहे कोणास ठाऊक. आई आई तू जरा शांत हो ना, आपण काही चुकीचं केलं नाहीये. अक्षु अगं आपण थोडं सबुरीने घ्यायला हवं होतं ग बाळा. अच्छा म्हणजे त्यांना आशीला लावायचं आणि नंतर नाही सांगायचं का? आई हे पण चूक आहे. त्यांनी काय आजचं मरण उद्यावर गेलं असतं फक्त. एक्झॅक्टली. अहो पण अक्षु मला ना एकदा असंही वाटलं की तू विचार करायला हवा होतास का? तू काय बोलतेस आई? अधिपतींशी लग्नाचा विचार? अगं अधिपती वाईट माणूस नाहीये आणि असं तुझंही मत आहे ना? पण आई अधिपती माणूस वाईट आहेत म्हणून नाही मी त्यांना नकार दिलाय. तो तर मी कमलनं दिला होता. पण अधिपती शिकलेले नाहीयेत ग, आणि त्यांना शिक्षणाबद्दल आस्थाही नाहीये. अशा माणसाशी मी नाही संसार करू शकत. मी लहानपणापासून स्वप्न पाहिलंय आई, माझ्या नवऱ्यानी माझ्यापेक्षा जास्त शिकलेलं असावं. मग मी माझ्या स्वप्नांचा विचार नको का करायला? अशा माणसाशी मी लग्न कसं इमॅजिन करू? आमच्यामध्ये काहीच कॉमन नाहीये. अगं कॉमन नसेल काही, पण मैत्री आहे ना. त्या मैत्री मागे त्यांचे उपकारही आहेत आई. हो उपकार म्हणून लग्न करूच नये माणसाने. त्या माणसाबरोबर आयुष्य काढायला आवडतं ना, म्हणून लग्न करावं. त्या माणसाबरोबर ग्रो होणं, शिकणं, हसणं, त्याचं सुख दुःख शेअर करणं आवडतं, म्हणून लग्न करावं. एक्झॅक्टली एक्झॅक्टली बाबा. आणि खर तरी माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की भुवनेश्वरी मॅडमनी त्यांच्या मुलासाठी माझा विचार केला. मला असं कधी वाटलंच नव्हतं की त्या असं काहीतरी करतील. हो हो अगं मुलाच्या प्रेमाखातर त्या तयार झाल्या असतील, नाही का? असेल. आणि ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे, पण त्यांनी माझा निर्णय बदलणार नाहीये. अधिपतीशी लग्न करणार नाही हे? मी आता लग्नच करणार नाहीये. पण आई आता ह्या विषयावर नको बोलायला. आपण असं म्हणून कसं चालणार आहे अक्षु? अगं आमच्या डोळ्या देखत तुम्हा दोघींची लग्न व्हावीत, सुखाचा संसार व्हावा म्हणून आम्ही सगळी खटपट करतोय ना. आता माझ्यासाठी काही नको आई. आता फक्त इरूसाठी आपण सगळे प्रयत्न करू. असं तडकाफडकी निर्णय घेऊ नकोस तू अक्षरा. तुमच्या लग्नाच्या काळजीने आम्हाला रात्ररात्र झोप लागत नाही. विद्या अगं शांत हो. हे बघ सगळ्या गोष्टी एकत्र करू नकोस. आधीच त्या इराचं टेन्शन होतं, त्यात आता हे अजून. मला ना मला धक्काच बसला. त्यांनी येऊन डायरेक्ट लग्नाची मागणी घातली. हो ना, मलाही धक्काच बसला. डायरेक्ट मागणी कशी घातली असेल त्यांनी? मी तुला म्हटलं नाही, ह्या लोकांचं मला काही कळतच नाही. आज एक बोलतात, उद्या दुसरंच काहीतरी करतात. जाऊ दे. शिक्षणाविषयी ज्यांना अजिबात आस्था नाही अशा लोकांना मला समजूनच घ्यायचं नाही. आय एम सॉरी. ठीक आहे ठीक आहे. हे बघ त्याच्यावर आता जास्त चर्चा नको. तू जा शाळेत. तू संध्याकाळी आलीस ना की मग बोलू आपण. आई अगं हे बघ आपण आजपर्यंत सच्चेपणाने वागलोय हो की नाही? हां मग इथून पुढेही आपल्याला तेच कायम ठेवलं पाहिजे. त्यांना नाही म्हटले तेव्हा मलाही भीती वाटलीच ग, पण म्हणून मी त्यांच्याशी खोटं बोलले असते तर ते तुला चाललं असतं का? काळजी करू नकोस. येते.
अक्षु पण त्यांनी तुला शाळेतून काढून टाकलं तर? अजून काढलं नाहीये ना आई, आणि त्यात असं काही म्हणालंही नाहीये. पुढचं पुढे बघू आपण. तू काळजी करू नकोस, ठीक आहे? येते मी. आयसन काय झालं? सगळं हितच सांगू. तसं नाही पण खोलीत या, बोलू. आणि आई, मोठ्या मालकांच्या जेवणाचं बघ. मी तुला एकदा शेवटचं विचारतोय, तू आमच्या पोरा बरोबर लग्न करायला तयार आहेस का नाही? मला माफ करा मॅडम, तुझ्या माय बापा समोर आज आम्ही तुला सांगतोय, नाही तुला गुडघ्यावर आणली तर आमचं नाव भुवनेश्वरी नाही. पण त्यांनी तुला शाळेतून काढून टाकलं तर? अक्षरा, अक्षरा. हा सर. हा हे बघ, प्रत्येक इयत्तेची वेगळी म्हणजे इयत्तेनुसार माहिती गोळा करायची आपल्याला. हे रकाने आहेत, हे तू भर. आणि अक्षरा, अक्षरा. हा हा, सॉरी 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 सर, बोला. काय झालं? काय नाही. काय नाही का सर? सांग मला, काय टेन्शन आहे? नाही सर, काही नाही. नक्की? हो सर, काही नाही. बोला ना, काय झालं? भुवनेश्वरी मॅडम काय बोलल्या? नाही सर, काही नाही. बोला ना, काय काम होतं? ठीक आहे. हे बघ अक्षरा, तू तुझ्या वर्गाची माहिती यात भरून दे. गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे मला पाठवायचे आज. ओके सर, देते. आलेच. आम्हाला खोटं बोलायची सवय नाही. आम्ही तुमच्याशी काही खोटं बोलणार नाही. आम्ही त्या मास्तरनीला रीतसर मागणी घातली, पण तिनं ती धुडकावून लावली. मला माहित होत आई साहेब हेच होणार म्हणताना मी तुम्हाला जाऊ नका म्हणत होतो. तुम्ही ऐकलं नाही सा, तुम्ही गेला सा. मला माहित होत तो शगुन हायाचा घरला परत येणार म्हणून. कुठल्या पण भाषेत तुम्ही त्यासनी सांगा, त्यांचं ठरलंय. त्यांचं एक म्हणजे एकच असतंय, त्या त्यांच्या मतावर एकदम ठाम आहेत आई साहेब. कोण समजते कोणी मास्तरीन स्वतःला सांगा की हा? एड्युकेशनचा लय पुळका आहे तिला. चार बुक शिकली तर स्वतःला लय शानी समजायला लागली वय ती. सगळ्या जगाचं ज्ञान हिच्याकडेच आहे असंच वागायला लागले. आम्ही हिला एवढा मान दिला, रीतसर मागणी घातली, तरीही आम्हाला तोंडावर नाही म्हणती. हा, एवढा कसला अहंकार आहे हिला तिच्या एड्युकेशनचा? अहंकार नाही आहे हो. आदिपती, तुम्ही आता तिची बाजू घेऊ नका सा. बाजू घेत नाही मी. हे बघा, तिने दुसऱ्या कोणत्याही कारणासाठी नकार दिला असता तर आम्ही समजू शकलो असतो. पण तिनं नकार का दिला? काय कारण दिलं? तुमचं एड्युकेशन, तुमचं शिक्षण नाही. तिला कमी शिकलेल्या माणसाशी लग्न करायचं नाही का? तर तिनं स्वप्नात पण असा काही विचार केला नाही. तिला तिचा नवरा शिकलेला पाहिजे, हे काय कारण झालं काय? बाकीच्या पोरी काय म्हणतात? जमीन जुमला पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे. हिला काय पाहिजे? शिक्षण. तुम्हाला कळतंय का अधिपती तिनं काय केलं ते? तिनं मुद्दाम तुम्ही कसे कमी आणि ती कशी जास्त हे दाखवून दिलं. तिला तिच्या एड्युकेशनचा लई गर्व आहे.
कुठं काय बोलायचं याची वाटत अक्कल नाही तिला, आणि तिला वाटत तिच्यासारखी जगात दुसरी कोणीच नाही. आता आम्ही बघतो किती दिवस ती तिच्या शिक्षणाची टिमकी वाजवती. आम्ही तिच्या दारात पदर पसरून तिचा हात मागाय गेलो होतो, आणि तिनं आमची झोळी रिकामी ठेवली. थोबाड वर करून नाही म्हणली ती आमासनी. तुम्ही शांत व्हा आई साहेब. नाही अधिपती, नाही असं आम्ही काय जाऊ देत नाही. आता ह्यो विषय तुमच्या भाषेत सांगायचं तर मास्तरनीनं लई हार्ड करून ठेवलाय. त्या मला नाही म्हणल्या ते मी. नाही अधिपती, ती तुम्हाला नाही, ती आम्हाला नाही म्हणली, आमच्या सगळ्या म्हणण्याला नाही म्हणली, आमच्या तत्वाला नाही म्हणली. आमचं म्हणणं हे आहे की अक्कल पाहिजे, शिक्षण नसलं तरी चालतंय. तिनं आमच्या या म्हणण्याला, आमच्या एकूण अस्तित्वालाच नकार दिलाय. जाऊ द्या, जाऊ द्या, तुम्ही शांत व्हा, सोडा. काय अधिपती, ती म्हणली असती का नाही की आम्हाला तुमचा मुलगा दिसायला आवडत नाही, मला तुमचा मुलगा स्वभावाला आवडत नाही, मला तुमचा मुलगा वागायला आवडत नाही, हे एक वेळ आम्ही मान्य केलं असत. कारण काय आहे, दिसायला वागायला स्वभावाला आवडणं न आवडणं यात कुठंही तत्व येत नाहीत. प्रत्येकाची आवड निवड असत्या, पण तिनं ह्यापैकी काय बी केलं नाही. तिनं तुम्हाला नकार का दिला? एड्युकेशन, तुमचं शिक्षण नाही म्हणून तिनं नकार दिला. तिला ठाव आहे आमची काही मतं आहेत, तरी तिनं सगळ्यांसमोर बोलून दाखवलं आम्हाला. याचा अर्थ तिनं दाखवून दिलं की तिचं म्हणणं बरोबर आहे. ठीक आहे, तिचं बोलून झालं, आता आमची बारी आहे. आता आम्ही दाखवून देऊ तिला की आमचं म्हणणं बरोबर आहे. कसं आहे सर? तिला या घरची सून करून. अक्षु, पोहोचलीस ना शाळेत? हो, कधीच. सगळं ठीक आहे ना बाळा? अजून तरी ठीक आहे. म्हणजे? म्हणजे मला कोणी जा असं सांगितलेलं नाहीये, आणि फुलपगारे सरांनी कामही दिलं होत. हा, म्हणजे सगळं नॉर्मल आहे ना? असं वाटतंय तरी. असू दे बाई, असंच असू दे. तू एवढं टेन्शन नको घेऊस ग. अग अक्षु, टेन्शन येत ग बाळा. हो, कळतंय मला. बरं ऐक अक्षु, हे सगळं हिराला नको सांगायला बरं का? काय ग? हेच भुवनेश्वरी मॅडम घरी आल्या होत्या, त्यांनी ते लग्नाची मागणी वगैरे घातली ना. अग आई, लपवा छप्पी कशाला करायची? आणि इरा बहीणच आहे ना माझी. अग हो अक्षु, पण ती तुझ्या एवढे समजूतदार नाहीये ना बाळा. आई हे बघ, हे लपवा छप्पी वगैरे ना मला जमत नाही आणि पटत पण. आई ऐक ऐक, मला माहितीये, पण यावेळी जमव बाई आमच्यासाठी. हल्ली बाबांची पण तब्येत नरम गरम असते ग अक्षु, त्यात ही मुलगी सारखी चिडचिड करत असते. नको बाई अक्षु, तिच्या समोर हा विषयच नको काढायला. बाबाई म्हणत होते तिला काही सांगू नका. ठीक आहे, मला पटत नाहीये पण. हो, पण आमच्यासाठी जमव. ठीक आहे, बर चल, मी नंतर फोन करू का, जरा कामात आहे. हा, बाय 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 बाय. ताई दे, व्या करते दे. नग करू आम्ही. अरे ताई दे ग, दे. काय काय तुला काय पाहिजे काय ताई? तुला काय पाहिजे काय? नाही, ते फक्त एक विचारायचं होत. तेच काय? काय झालं? लगीन ठरलं काय? म्हणजे ती तू गेलतीस नव मागणी घालाय? गेलतो, पण अजून काही ठरलं नाही. काय म्हणली मास्तरीन? हो म्हणली का? म्हणल. हो म्हणल. म्हणजे नाही म्हणली का? तू जास्तीचा चौकशा कशा पाय करतेस?
अगं नाही ताई, मी असं सहज विचारलं. आणि बरं का, मी चंचीला समजावलंय. मी म्हटलं जाऊ दे, आधिपतीचा विचार नग करूच, तुझ्या नशिबात नाही ते. तू ठरवलं का ताई? हे तू ठरवलंस ना. व आम्ही काय ठरवलं हे तुला ठाव आहे? पर तूच तर मागणी घालायला गेलतीस का नाही? आम्ही मागणी घालायला का गेलो होतो याची कारण आम्ही तुला सांगितली. एकच गोष्ट 10 वेळा ऐकायला तुला आवडत असल, पण आम्हाला एकच गोष्ट परत परत बोलायला आवडत नाही. मास्तरनीला या घरात आणायची आहे ते अधिपतींच्या मनातून बाहेर काढण्यासाठी. आणि आमची सून म्हणून आम्ही एकदा का चंचीला सबूत दिलाय, तो आम्ही पाळणार आहोत. मास्तरनीला वाटेतून दूर केल्याशिवाय अधिपतींच्या मनातला रस्ता तुझ्या लेकीसाठी मोकळा होणार नाही. मास्तरनीला वाटेतून दूर करण्यासाठी आधी तिला घरात आणावी लागल. कळतय का तुला? अग पर ताई, ती नंतर नाही म्हणली तर? अग नाही तर ती आत्ता म्हणली आहे. अग पर ताई, ती नंतर घरातूनच जायला नाही म्हणली तर? हे बघ, एकदा का ती अधिपतींच्या मनातून उतरली कि जी अधिपतींच्या मनात नाही तिला काय आम्ही या घरात ठेवून घेणार नाही. चल जा तू. ताई प्रश्न विचारत बसते.